त्याचबरोबर आता मी ही जी मेथी आहे त्याचं थोडंसं पाणी काढून ती मेथी पण याच्यात टाकणार आहे. बस याला छान परतून घेतलेलं आहे. म्हणूनच हे पाणी पण टाकतोय थोडंसं. याच्यात जाणार आहे थोडी हळद, सोप्याची पूड, आता टाकतोय आलं लसूण. एक चमचा आलं लसूण पेस्ट आपण याला टाकलेली आहे आणि याला परतून घेतोय मी छान. याच्यात जाऊ देऊया तिखट. डिश मस्त होणार आहे एकदम. आणि आता ते बदामाची पेस्ट थोडी टाकतो एक 2 ते 3 चमचे आणि त्याला थोडंसं परतून घेतल्यानंतर थोडंसं हे पाणी टाकणार आहे मी याच्यात. आणि आता इथे मी गॅस एकदम कमी करतोय. आपण याला बाजूलाच घेऊ पहिले. त्याच्यामध्ये टाकू 1-3 चमचे दही. त्याला मंद आचेवरती आता मी हे सगळं एकत्र केलेलं आहे. याच्यात जाऊ देऊया थोडीशी थोडी कसुरी मेथी याच्यात टाकतोय मी. कसुरी मेथी पण थोडीशी टाकायची आहे कारण बाकी आपण हिरवी मेथी पण त्यात टाकलेली आहे. आणि याला उकळी येते तोपर्यंत मी हे पनीरचे जे पीसेस आहेत ते पण या भाजीमध्ये टाकतोय. रंगच बघा किती भारी आलाय, मस्त आलाय रंग. अजून मी याच्यात मीठ टाकलेलं नाही, मीठ सगळ्या शेवटी टाकणार आहे मी. त्याच्या आधी मी याच्यात टाकणार आहे थोडंसं दूध. याला एक 5-10 मिनटं मी उकळू देणार आहे. म्हणजे जे आपण अख्खे स्पायसेस घातलेले आहेत त्याचे जे सगळे जे फ्लेवर्स आहेत ते या ग्रेव्हीमध्ये उतरले पाहिजे. त्या दृष्टीने त्याला एक 5-10 मिनटं त्याला उकळू देणार आहे. त्याचबरोबर मी इथे पनीर जे आहे ते पण वापरतोय. इथे थोडंसं जे आहे माझ्याकडे जे राहिलेलं पनीर आहे ते थोडंसं याच्यात टाकतोय. म्हणजे थोडासा त्याचा जो घट्टपणा आहे ग्रेव्हीचा तो पण ॲडजस्ट होईल, त्याला रिचनेस येईल थोडा ग्रेव्हीला. आणि आता टाकतोय मीठ. वा, आता याला घट्टपणा पण मस्त आलेला आहे. ग्रेव्ही शिजली आपली. आणि आता सगळ्यात शेवटी एक महत्त्वाचा घटक तो म्हणजे सुंठ पावडर. ती थोडीशी टाकायची आपल्याला. बस हा हा सगळे. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचं? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. रितू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस तू म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन बहिणीचा कॉल आहे. हो माहिती. रिसीव्ह कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते माला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू.
हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. बाहेर तुमची वाट बघते.